नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमचं स्वागत करत आहे टिककर या यूट्यूब चॅनल वर। आज आपण इथे घेणार आहोत अमरावती या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई चालक याचा जो पेपर झाला होता 2019 चा 4 तारखेला, त्याच्याबद्दल जे बुद्धिमत्तामध्ये प्रश्न बुद्धिमत्ता या विषयाचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांचा अनालिसिस घेत आहोत। एक लक्षात ठेवा मित्रांनो, आम्ही इथे खूप मेहनत करत आहोत जेणेकरून तुम्हाला वेळेत आम्ही पेपरचे अनालिसिस करून देऊ। तुम्ही सुद्धा एक आम्हाला हेल्प करू शकता, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट मध्ये सांगा आमचे व्हिडिओ आवडल्यास, काही तुम्हाला हवं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता। तर आज आपण सुरुवात करूयात आपल्या अनालिसिसला। तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी किती संख्येतील अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे? 17, 63, 31, 97, 77, 100, 64, 81, 89 आणि 90। पर्याय आहेत 7, 6, 5 आणि 4। काय करायचे, अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे। काय काय मुलांनी काय गोळ केलं आहे, वर्ग संख्या बघितली म्हणजे 100, 64, 81 आणि 49 किती झाले, 4। 4 वर टिक करून आले पण त्यांचं ते उत्तर चुकलेलं आहे। त्यांनी काय केलंय, अंकांची बेरीज हा नीट वाचायचा प्रश्न होता, या अंकांची बेरीज करायची 1 अधिक 7 अशी। ही किती झाली आपली, 8। 6 अधिक 3 9, 3 अधिक 1 4, 9 अधिक 7 16, 7 अधिक 7 14, 1 अधिक 0 अधिक 0 1, 6 अधिक 4 10, 8 अधिक 1 9, 9 अधिक 4 13 आणि 9 अधिक 0 9। तर आता यांच्यामध्ये जे वर्ग आहेत ते बघायचे, कुठ कोण आहे वर्ग, 9 1 4 16, 1 सुद्धा हा काय आहे, 1 चा वर्ग आहे, 9 आणि 9 किती झाले, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याच बरोबर उत्तर आहे। समजलं तुम्हाला, त्यामुळे काय करायचं, आपल्याला सराव करायचा आहे जेणेकरून काय प्रश्न आपण वाचू तेव्हा आपल्याला लगेच क्लिक होणार आहे। आपण काय करतो, परीक्षेत गडबडीमध्ये प्रश्न असतो आणि चुकीचं उत्तर लिहून येतो, नंतर अनालिसिस बघितल्यावर आपल्याला कळतं की आपण काय केले, घाई केलेली आहे। पुढचा प्रश्न बघू, वर दिलेल्या अक्षर मालिकेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? C, V, D आणि W। ए पासून ते झेड पर्यंत त्यांनी लिहिलेलं आहे, त्यापैकी मध्यभागात 5, 5 आणि 5, 5 गेले, इथले 2 गेले, इथले 2 गेले, काय मध्यभागी M आहे। आता M च्या उजवीकडे 10व्या स्थानावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 कोण आलं 10व्या स्थानावर, W, त्यामुळे काय पर्याय क्रमांक 4 बरोबर आलेला आहे। पुढे जाऊ, वर दिलेल्या अक्षर मालिकेतील H या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? R, S, T आणि Q। आता H इथे दिलेलं आहे, H च्या उजवीकडे 11 स्थान जायचं आपल्याला, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11व्या स्थानावर कोण आहे, तर S हे लेटर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर पर्याय आलेला आहे। पुढे बघू प्रश्न क्रमांक 4, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा। सिनेमा, पडदा, तर नाटक साठी शोधायचं आहे, तालीम, सभागृह, पदपथ आणि रंगमंच। सिनेमा कुठे असतो, पडद्यावर, त्यामुळे नाटक कुठे असत, रंगमंचावर, बरोबर। पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखा। थोडी ब्लर आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या, मी सांगितले आम्ही खूप मेहनत करून तुमच्यापर्यंत पेपर अनालिसिस पोहोचवतोय, त्यामुळे काही काही वेळेला पेपर नीट नसल्यामुळे ब्लर दिसत, त्यामुळे आपण काय करू, आरशातली प्रतिमा म्हणजे कशी दिसेल, उलट झाडून दिसणार आहे, त्यामुळे इथे काय येईल, असं येईल, बरोबर। त्यानंतर हा जो बाण आहे तो असा वरच्या साईडलाच जाईल, हा बाण असा जाईल आणि हा असा खाली येईल आणि हा जो आहे तो कसा दिसेल आपल्याला, असा दिसेल, त्यामुळे याच्यात ही मिळती जुळती आकृती कुठली आहे, पर्याय क्रमांक 1 ची। समजलं, याबद्दलचे शॉर्टकट ट्रिक आपल्याला करणार आहे जेव्हा आपण 16 ऑक्टोबर पासून
लाइव सेशन चालू करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचे लेक्चर मिस होणार नाही. तोपर्यंत तुम्हाला जे काही डाऊट असतील ते तुम्ही काढून ठेवा, जेणेकरून लाईव्ह मध्ये तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. पुढे पुढील पैकी गटात न बसणारी आकृती ओळखा. ही सुद्धा आकृती थोडीशी ब्लर आहे. गटात न बसणारी आकृती असं म्हटलंय त्यांनी. ठीक आहे, मी थोडे यावर गिरवते म्हणजे तुम्हाला समजेल. आणि दिसत नसेल मित्रांनो तर फोनचं रेझोल्युशन थोडं वाढवून बघा, जेणेकरून जे काही ब्लर असतील ते थोडं दिसायला तुम्हाला मदत होईल. आकृती जर नीट नाही काढली तर परत कन्फ्युजन होईल. ठीक आहे, आता याच्यात काय करायचंय, गटात न बसणारी म्हणजे हे जे चार आहेत त्यापैकी एक आकृती बाकी तिघांपेक्षा वेगळी आहे. तर कोणती वेगळी आकृती आहे बघा, ही आकृती का वेगळी आहे, कारण की याचा बाण काय आहे, भरीव आहे, आणि बाकीच्यांचे बाण काय आहे, असे नॉर्मल दिलेले आहे. समजलं, त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याच बरोबर उत्तर आहे आणि ती आकृती गटात बसत नाही. पुढचं बघू, खालील अंक मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, 10, 17, 26, 37. 10, 17, 26, 37. पुढचं बघायचं आहे, 10 आणि 17 मध्ये कितीचा गॅप आहे, 7 चा. 17 आणि 29 मध्ये कितीचा गॅप आहे मित्रांनो, 9 चा. 26 आणि 37 मध्ये 11. बरोबर, अधिक आपल्याला करत जायचंय. मग 37 अधिक 13 किती होतात, 50. कोणत्या पर्याय मध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणजे आपला ते पर्याय काय आहे, बरोबर आहे. पुढे बघू, पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा, 14, 19, 29, 40, 44, 52 आणि 59. पर्याय आहेत 75, 67, 70 आणि 73. तर बघू कितीचा आहे, 14 आणि 29 मध्ये किती आहे, +15 केले आहे. 29 आणि 44 मध्ये सुद्धा +15 केले आहेत. मग 44 आणि 59 मध्ये पण +15 करायचे, पण आपल्याला एकच पद शोधायचे जे याच्याशी रिलेटेड असणार आहे. आता 19 आणि 40 मध्ये कितीचं केलंय त्यांनी, 21 ने बेरीज केली आहे. 19 अधिक 21 किती होतात, 40. त्याचप्रमाणे 40 आणि 52 किती आहेत, +12. मग आता पुढचं पद काय येईल आपल्याला, 52 अधिक 21. 52 अधिक 21 किती होतात, 73. पर्याय क्रमांक 4. समजलं, सोपं लॉजिक होतं. पुढील पैकी गटात न बसणारे पद कोणते, 71, 53, 69 आणि 47. बघून समजते आपल्याला, बाकीचे 1, 2 आणि 3 हे काय आहेत, मूळ संख्या आहे. आणि ही जी संख्या आहे ती काय, मूळ संख्या नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर पर्याय आहे. मूळ संख्येविषयी जे काही असेल नॉलेज ते आपण जेव्हा लाईव्ह येणार आहोत तेव्हा डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. हे काय, अनालिसिस असल्यामुळे तुमचं एक प्रकारे रिव्हिजन आहे. आणि एक लक्षात ठेवा, एक दोन काही प्रश्न रिपीट होत आहेत काही काही जिल्ह्यांमध्ये, त्यामुळे अनालिसिस बघा, जेणेकरून तुम्हाला एखादा प्रश्न रिपीट झाला तर त्याचं लॉजिक लवकर लागणार आहे. पुढील पैकी गटात ना बसणारे पद कोणते, 27, 64, 125 आणि 343. बघून समजते आपल्याला हे काय आहेत, घन आहेत. 27 कशाचा घन आहे, 3 चा. 64 4 चा. 125 5 चा आणि 343 7 चा. आता गटात ना बसणार काय बसणार आहे याच्यामध्ये, एक आहे की या सगळ्या विषम संख्या आहेत, पण हे काय आहे, सम संख्या आहे, आणि बाकी काय आहे, विषम संख्या आहे. त्यामुळे गटात न बसणारा काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2, 64. बरोबर, पुढे बघू, पुढील मालिकेतील चुकीचे पद निवडा, 5, 8, 14, 24, 35 आणि 50. चुकीचं पद शोधायचं आहे. पर्याय आहेत 8, 14, 24 आणि 35.
आठ अधिक तीन किती होतात, पाच अधिक आठ, पाच अधिक तीन आठ, मग आठ अधिक सहा चौदा, मग चौदा अधिक नऊ पाहिजे. काय केलं यांनी, तीन एक तीन, तीन दुने सहा, तीन त्रिक नऊ, किती पाहिजे इथे तेवीस. मग तेवीस अधिक बारा पस्तीस झाले, मग पस्तीस अधिक पंधरा पन्नास झाले, म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे चोवीस, म्हणजे प्रश्न क्रमांक तीन. हा प्रश्न रिपीट आलेला आहे. तुम्ही जर आधीचे पी वाय क्यू बघितले असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, किंवा आत्ता जे झाले होते आम्ही जे काही अनालिसिस घेतले ते जर तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला प्रश्न बघता लगेच समजले असेल की हा प्रश्न रिपीट आलेला आहे. पुढे आहे दिशाचा प्रश्न. रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली, नंतर ती दक्षिणेला 13.5 किलोमीटर गेली, त्यानंतर पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली, नंतर उत्तरेला 13.5 किलोमीटर जाऊन थांबली, तर ते मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. 10.5, 12.5, 11.5 आणि 13.5. रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली, किती गेली 19, त्यानंतर ते दक्षिणेला 13.5 किलोमीटर गेली, दक्षिणेला 13.5 गेली, त्यानंतर पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली. पूर्वेला किती गेली ती 7.5 किलोमीटर गेली, नंतर उत्तरेला 13.5 किलोमीटर गेली, म्हणजे सेम तिथे आली ती, किती गेली 13.5. तर मूळ स्थानापासून ती किती अंतरावर आहे. मग काय करायचं आपल्याला, हे 19 होतं आणि हे 7.5, मग 19 वजा 7.5 करायचे आपल्याला, किती येतात 11.5, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा. पॉईंटचं गणित आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका, सोपं आहे. आकृती दिसतीये, समजलीये तुम्हाला, नसेल समजली तरी कमेंट सेक्शन मध्ये सांगा, पुढच्या वेळेस आपण तो प्रश्न रिपीट घेऊयात. प्रश्न क्रमांक 13, पुढील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणत्या पदांचा समूह येईल. एक समूह दिला आहे आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. काय केलंय त्यांनी, हा चार चारचा गॅप दिला आहे. ठीक आहे, इथे अजून एक काय मिसिंग आहे. हे झाले चार, हे झाले चार, हे झाले चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, आणि हे टायपिंग मिस्टेक आहे, एक असं लक्षात असू द्या. सगळ्यात पहिले काय आहे, सर्कल, ट्रायंगल, रेक्टॅंगल आणि स्टार, हे काय आहे, चार मेन आहेत. एक जरी मिसिंग असेल तर आपल्याला तिथे ऍड करायचंय. स्टार आहे, हे आहे रेक्टॅंगल म्हणजे चौरस आहे, आता काय बाकी आहे त्रिकोण. मग पहिलं काय येईल, त्रिकोण येईल, त्यानंतर तिथे काहीच नाहीये, त्यानंतर इथेच आहे स्टार, त्यानंतर त्रिकोण पण आहे आणि गोल पण आहे, मग काय बाकी आहे चौरस किंवा चौकोन जे तुम्ही म्हणाल. त्यानंतर इथे बघायचे आपल्याला काय आहे, इथे इथे सुद्धा ना मित्रांनो स्टार आहे जो टायपिंग मिस्टेक मुळे आलेला नाही आहे. तर काय आहे आता, काय बाकी आहे इथे, सर्कल बाकी आहे. एक ही जी सिरीज होती ना त्यामध्ये काय मिसिंग होतं ते तुम्हाला शोधायचं होतं, म्हणजे पर्याय क्रमांक दोन, चौकोन, त्रिकोण, चौकोन आणि गोल, हा याचा बरोबर पर्याय आलाय. ठीक आहे, पुढे पुढील पैकी प्रश्नात तीन आकृत्यांचा एक गट बनतो, या गटात न बसणारी आकृती ओळखा. आकृती दिसत नाहीये बरोबर, तुम्ही मी इथे तुम्हाला काढून दाखवते, हे स्टार आहे इथे. आता काय, गटात न बसणार म्हणजे काय, बाकीच्यापेक्षा वेगळे. तीन काय असणार आहे, सारखे असणार आहे आणि एक वेगळा असणार आहे. ठीक आहे, चला मग बघू गटात न बसणारा. आता क्लॉकवाईज जा तुम्ही, याच्यानंतर काय, त्रिकोण नंतर गोल आहे बरोबर, पुन्हा त्रिकोण नंतर गोल आहे, तिसरा त्रिकोण नंतर गोल आहे, पण इथे काय, त्रिकोण नंतर स्टार आलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. म्हणजे विसंगत आकृती कोणती आहे, जी गटात बसत नाही, पर्याय क्रमांक चारची. पुढचं जाऊ, एका सांकेतिक भाषेत फॅट बरोबर एक्स वाय झेड, नॉट बरोबर वाय ओ यू, फ
फॉर बरोबर वी डब्ल्यू एक्स, तर फुट हा शब्द सांकेतिक भाषेतील कोणत्या अक्षरांपासून लिहिता येईल? एक्स झेड डब्ल्यू वाय, यू डब्ल्यू व्ही वाय, डब्ल्यू व्ही झेड वाय आणि एक्स व्ही डब्ल्यू वाय. लिहून घेऊ. फॅट साठी काय दिले त्यांनी? एक्स वाय झेड. नॉट साठी काय दिलंय? वाय यू व्ही. फॉर साठी काय दिलंय? व्ही डब्ल्यू एक्स. तर आपल्याला कशासाठी शोधायचंय? फोर्ट साठी. बरोबर. मग एफ साठी काय आहे? इथे एफ आहे आणि इथे एफ आहे, तर इथे काय कॉमन दिसतंय तुम्हाला? एक्स. त्यानंतर ओ, ओ कुठे आहे? इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. याच्यामध्ये काय कॉमन आहे? व्ही. त्यानंतर आर, आर इथे आहे. पण हे बघा, एक्स पण वापरून झालाय, व्ही पण वापरून झालाय, म्हणजे राहिला काय? डब्ल्यू. त्यानंतर टी, टी कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. आता या दोन मध्ये कॉमन काय आहे? वाय हे आहे. त्यामुळे एक्स व्ही डब्ल्यू वाय म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. समजलं? तुम्हाला परीक्षेत जर वेळ घालवायचा नसेल तर प्रश्नांमध्येच करून बघा. पुढचं, माधवचा जन्म गुरुवारी दिनांक 15 जून 2011 झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल? मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि सोमवार. कधी झाला? 2011. बरोबर. 15 जून. त्याचा वाढदिवस कधी येईल? 15, 16, 17, 18, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. अधिक 5 होतील ना, म्हणजे काय येईल? 2016 वार काढायचा आपल्याला. 15 जून 2016 ला कोणता वार येईल ते आपल्याला बघायचंय. तर एक लक्षात ठेवा. एक मिनिट हा मित्रांनो, तर आपल्याला काय करायचंय तर बघू आपण पुढे. ठीक आहे, 15 जून 2016 आपल्याला वार काढायचा आहे. हे बघा, 2011, 2012, 2013, 2014, 2015 आणि 2016. बरोबर. हे कुठले आहेत? जूनचे. हा पहिला वाढदिवस, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. असे पाचवा वाढदिवस त्याचा कधी येईल? 15 जून 2016. इथे काय होता? जेव्हा होतं तेव्हा गुरुवार. त्यानंतरचा वार काय येईल? लीप वर्ष आहे, लीप वर्ष उलटून गेलं, त्यामुळे 2 ने पुढे जाईल. मग गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. हे काय बाकी? साधे वर्ष आहे. रविवार, सोमवार 1 ने पुढे जातं, माहिती ना तुम्हाला. आणि लीप इयरला 2 ने पुढे जातं. त्यानंतरचा आहे 2016, हे सुद्धा लीप इयर आहे. आणि काय दिलंय त्यांनी? जून महिना दिलाय, त्यामुळे काय? लीप इयर होऊन गेलंय, त्यामुळे हे प्लस 2 ने पुढे जाणार आहे. मग मंगळवार अधिक 2, बुधवार आणि गुरुवार, म्हणजे काय येईल त्याचा 5वा वाढदिवस? गुरुवारीच येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. याच्याबद्दलची शॉर्टकट ट्रिक आपण जेव्हा लाईव्ह लेक्चर घेणार आहोत तेव्हा तुम्हाला समजणार आहे. तर हे होते अमरावती जिल्ह्याचे पोलीस चालक